नमस्कार, मी प्रियंका। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। अहमदनगरमधील मान कन्हैया नेत्रपिढी साई सूर्य नेत्रसेवाद्वारे नगरमध्ये राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या शुभ हस्ते झालाय। 37वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा संपूर्ण राज्यात आणि महाराष्ट्रात साजरा होत आहे। नेत्रदानाविषयी जनजागृती होऊन मरणोत्तर नेत्रदानाची चळवळ गतिमान व्हावी व अंधबांधवांना दृष्टी प्राप्त व्हावी हा त्यामागील उद्देश आहे। याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे यांनी मीही नेत्रदानाच्या चळवळीमध्ये सहभागी होत आहे, आपणही व्हावं असं आवाहन केलंय। मरणोत्तर नेत्रदानाची ही चळवळ लोक चळवळ व्हावी व अंधबांधवांचं जीवन प्रकाशमान व्हावं असं त्या म्हणाल्या आहेत। ही नेत्रदानाची चळवळ पुढे नेण्यासाठी डॉक्टर कांकरिया यांनी आपल्या आई वडिलांचं नेत्ररोपण घडून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे। आपल्या आई वडिलांच्या नावे महाराष्ट्रातील खासगी नेत्रपिढी मान कन्हैया नेत्रपिढी त्यांनी सुरू केली। झपाट्याने केलेल्या यशस्वी कार्यामुळे ती लवकर नावारूपाला आली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते असं महापौर शेंडगे म्हणाले आहेत। याप्रसंगी महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सुधा कांकरिया, महापौर रोहिणी शेंडगे, सदाशिव मोहिते हे उपस्थित होते। डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी मान कन्हैया नेत्रपिढीच्या कार्याचा यावेळी आढावा घेतलाय। मी डॉक्टर प्रकाश कांकरिया, साई सूर्य नेत्रसेवा, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटना आणि फाउंडर प्रेसिडेंट रिफ्रॅक्टिव सोसायटी इंडिया। माझं सगळ्यांना आवाहन आहे की आजपासून हा आपला दृष्टीदान पंधरवडा सुरू झालेला आहे। अतिशय पवित्र महत्वाचं कार्य आहे। आपल्या देशामध्ये अंधत्वाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातल्या त्यात डोळ्यावरती टीक पडल्यामुळे येणारं अंधत्व जे आहे हे कोणीतरी नेत्रदान केल्याशिवाय दूर करता येत नाही। बाकी मोतीबिंदू किंवा बाकीचे जे काही अंधत्वाचे दुसरी कारणं आहेत ती काही ऑपरेशन करून आपण नीट करू शकतो, पण ज्याला भूगोळावर टीक पडतं, विशेषतः जे खेड्यामध्ये शेतात काम करतात, इंडस्ट्रीमध्ये काही काम करतात किंवा काही कारणाने भूगोळाला जखम होऊन तिथे सेप्टिक झाल्यामुळे त्या भूगोळावरती टीक पडल्यामुळे जे काही अंधत्व येतं त्याला नेत्ररोपण म्हणजे कोणातरी व्यक्तीचं मरणोत्तर नेत्रदान जेव्हा होतं त्याचं भूगोळ जेव्हा आपण काढून या व्यक्तीला ज्याचं भूगोळ खराब आहे त्याला आपण ते रोपण करतो आणि त्याला दिसायला लागतं, याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा नाही। इथे अहमदनगर सारख्या छोट्या गावामध्ये आज 25 वर्षापूर्वी मान कन्हैया नेत्रपिढीची स्थापना आपण करू शकलो आणि ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस फक्त मेडिकल कॉलेजमध्ये नेत्रपिढी असायची, आता खासगी हॉस्पिटलला नेत्रपिढी देण्यासाठी महाराष्ट्र शासनालाही 6 वर्ष लागली। तेव्हा पहिल्यांदा आम्हाला ती नेत्रपिढी त्यांनी दिली आणि ह्या अहमदनगरच्या जनतेने या नेत्रदानामध्ये इतका सहभाग छान नोंदवला की आज अहमदनगर ह्या भारतातल्या सगळ्यात जास्त नेत्रदान होणाऱ्या शहरापैकी एक आहे। आणि अर्थात यासाठी मी या लोकांना अक्षरशः धन्यवाद देतो की ज्यांनी आपलं दुःख विसरून आपल्या आई वडिलांचं दुःखद निधन झाल्यावर ते जेव्हा नेत्रपिढीला फोन करतात आणि सांगतात की आमच्या आईचं किंवा वडिलांचं नेत्रदान आम्हाला करायचं आहे आणि आपण म्हणतो ना काळजावर दगड ठेवून ते हे कार्य करतात, पण एका व्यक्तीचं केलेलं नेत्रदान 2 जणांना जेव्हा दृष्टी देऊन जातं याच्यासारखा आनंदाचा क्षण कोणता नाही। तर मुद्दाम या दृष्टीदान पंधरवड्याच्या निमित्ताने एवढंच आमचं अपील आहे सर्व जनतेला की नेत्रदानाचे जे संकल्प पत्र आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, याच्यामधून जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती होऊ द्या की हे मरणोत्तर नेत्रदान आहे आणि तुम्ही 2 जणांना हे जग दाखवणार आहात। ही भावना ही सगळ्या समाजामध्ये पसरव आणि भारतामध्ये जास्तीत जास्त हे नेत्रदान जे आहे ते व्हावं असा ह्याला आपण एक हातभार लावा अशी माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद।
पण आपल्या सोबत आहे. आता आजपासून, आज 25 ऑगस्ट आहे आणि आजपासून राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा सुरू होत आहे आणि हा 37वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा आहे. आणि आपण सगळेजण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि या दोन्ही पर्पज आपण डोळ्यासमोर ठेवले तर आता नेत्रदानाची जनजागृती होणे, नेत्रदानाविषयी लोकशिक्षण होणे आणि त्या अनुषंगाने मरणोत्तर नेत्रदान होण्याविषयीचे जे मान्यवरांना आपण अपील करणे आणि मान्यवरांनी त्यांना रिस्पॉन्स देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला खूप जास्त महत्व आहे आणि तरी परंतु नेत्रदानामध्ये आपण थोडंसं कमी पडतोय आणि का कमी पडतोय तर त्याविषयीचे अज्ञान आणि अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये आहे. तर त्या अज्ञान दूर होण्यासाठी, अंधश्रद्धा दूर होण्यासाठी आणि वैज्ञानिक ज्ञान हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक प्रयत्न आहे आणि म्हणून आपण आदरणीय तर डॉक्टर सुधा कांकरिया यांनी मरणोत्तर नेत्रदानाची माहिती सांगितली आहे. या नेत्रदान फॉर्मसाठी व अधिक माहितीसाठी मान कन्हैया नेत्रपेढी, साई सूर्य नेत्रसेवा, माणिक चौक, अहमदनगर हेल्पलाईन क्रमांक 91128-86-11 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन फॉर्म देखील नागरिकांना भरता येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. या महत्त्वाच्या बातमीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.